रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कूपन मोफत। ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत। संजय सिंह चव्हाण। भविष्यात असे शिक्षण दिले पाहिजे ज्या शिक्षणातून मुलाला त्याच्या आईच्या वेदना कळतील आणि तो बापाचं कष्ट समजून घेईल। हे शिक्षण फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेतच मिळू शकतं। त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्या वाढल्या पाहिजेत, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं। ते कोतोलीपैकी माळवाडी तालुका पन्हाळा येथील एम्पॅथी फाउंडेशन मुंबई व डॉक्टर के पी खोत यांनी दिलेल्या 25 लाख रुपयाच्या निधीतून 1 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन शाळेच्या इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते। अध्यक्षस्थानी युवराज मालोजीराजे हे होते। चौथीच्या इमारतीकरिता 25 लाखाची देणगी देणाऱ्या डॉक्टर कृष्णात खोत यांचा सपत्नीक व एम्पॅथी फाउंडेशन मुंबईच्या संचालकांचा मालोजीराजे यांच्या हस्ते तर इतर देणगीदारांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी फाउंडेशनचे संचालक MR सुंदरम, माजी सहाय्यक शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड तर अध्यक्षीय मनोगत युवराज मालोजीराजे यांनी व्यक्त केलं। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, गट विकास अधिकारी तुळशीदास शिंदे, गट शिक्षणाधिकारी शिवाजी मानकर, सरपंच महिपती चौगुले, फाउंडेशनचे सर्व संचालक, विस्तार अधिकारी RY पाटील व अनेक अधिकारी व नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी कोतोलीहून झाकीर हुसेन मुजावर।